भेटलेला आहे. एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे की संकटमोचक यांनी हा प्रश्न सोडवावा असं त्यांनी म्हटलं. खडसे यांना म्हणा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, सगळे प्रश्न आपोआप सुटतील. एकीकडे ढोंग करायचे, सोंग करायचे, काही झालं नसताना दवाखान्यात जाऊन बसायचं 137 कोटी रुपयाची नोटीस आल्यावर, आणि इकडे परत स्टेटमेंटला तयार व्हायचं, इकडे विमान मागवायचं मुख्यमंत्र्याकडून की माझी तब्येत फार खराब आहे. कसली तब्येत खराब आहे, कुठला अटॅक त्यांना आलेला आहे? आणि म्हणून नुसते नोटीस आल्यामुळे थोडीशी सहानुभूती मिळण्यासाठी कोर्टाकडे त्यांनी सगळे नाटक केलेलं आहे. आणि आता आल्याबरोबर तिथून इथे लगेच तिथूनही स्टेटमेंट देत आहे, तिथूनही स्टेटमेंट देत आहे. त्यामुळे आमचं सरकार, आमचे नेते हे सगळं सांभाळायला समर्थ आहेत. तुम्ही तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या.